नमस्कार आज मी बनवणार आहे जायदार व सॉफ्ट जी इडली बनते पांढरं शुभ्र न कपड्याचा वापर करता खूप परफेक्ट अशी इडली बनते इथे मी हे इडलीचं बॅटर घेतलेलं आहे त्यामध्ये दीड चमचा मीठ घालून घेत आहे इडली बॅटरचा व्हिडिओ मी प्रथमच अपलोड केलेलं आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणार आहे ती तुम्ही चेक करून घ्यात एकाच डायरेक्शनमध्ये असे फेटून घेतलेलं आहे इथे मी इडलीचे स्टँड घेतलेले आहे त्याला अशा पद्धतीने तेल ग्रीस करून घ्यायचं आहे तेल ग्रीस करायची सगळ्यात खास ट्रिक आहे जास्त तेलाचा अजिबात वापर करू नका थोडं थोडं तेल घेऊन अशा पद्धतीने व्यवस्थित ग्रीस करा अशा पद्धतीने मी त्यामध्ये इडली बॅटर घालून घेत आहे जेणेकरून जास्त तेलाचा वापर केला तर इडली पिवळसर होते अशा पद्धतीने थोडंसं घट्ट कन्सिस्टन्सीचं बॅटर ठेवायचं एकदम सैल ठेवू नका मी इडली पात्रामध्ये अशा पद्धतीने सर्व स्टँड ठेवून घेतले खाली पाणी घातलेलं आहे दहा मिनटं कमी गॅसवर इडली होऊन देणार आहेत दहा मिनटानंतर आपण चेक करून बघूयात का आपली इडली झालेली आहे तिथे बॉटल अजिबात चिटकत नाही आहे थंड झाल्यावर एक मिनटानंतर मी अशा पद्धतीने इडली काढून बघत आहे तुम्ही इथे बघू शकता एकदम इझी इडली निघलेली आहे अजिबात खाली चिटकलेली नाही आहे एकदम सॉफ्ट जाईदार इडली झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता खायला देखील खूप टेस्टी लागते मी तुम्हाला बाकीच्या देखील इडली अशा पद्धतीने काढून दाखवते खूप छान होता सेम त्याच पद्धतीने बॅटर तयार करा ज्या पद्धतीने मी तयार केले व एकदम शुभ्र शुभ्र इडली तयार होते तुम्ही इथे बघू शकता व खायला देखील तेवढीच टेस्टी लागते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असा सबस्क्राईब करा धन्यवाद